नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत आणि तीही तुम्हाला नक्कीच आवडेल। हे जे ब्लाऊज आहे ते आपल्या काटापदराच्या साडीवरचं आहे आणि ही नखी मी कट करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे। या नखीपासून आणि या गोल्डन कपड्यापासून आपण या ब्लाऊजवरती खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याची आपण उंची व रुंदी पाहूयात। हे जे ब्लाऊज आहे ते आपण 14.5 इंच घेतलेलं आहे। हे शिवून तयार होतं 13.5 इंच। रुंदी पाहूया तर हे ब्लाऊज आहे आपलं 36 साईज, तर 36 आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 9 इंच, आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं असतं म्हणजे एकूण रुंदी आहे आपल्या ब्लाऊजची 11 इंच। या ठिकाणी शोल्डर पाहूया तर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आता आपण गळ्याची रुंदी घेऊयात, तर आपल्या गळ्याची रुंदी आहे ते 2.5 इंच। या ठिकाणी 2.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागालच्या गळ्याची उंची आहे 9 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे 9.5 इंच। जे आपण 1/2 इंच वाढून घेतो ते आपल्याला शिलाईसाठी लागतं म्हणून आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं असतं। तर या ठिकाणी मी 9.5 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे आणि गळाही खालच्या साईडने 2.5 इंच आला आहे की नाही ते पाहायचं आणि पाठीमागालचा गळा मार्किंग करून घ्यायचा। तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी मी पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। तर या ठिकाणी मी स्केल ठेवलेली आहे, स्केल थोडीशी या बाहेरच्या साईडने ठेवलेली आहे, या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आपण अंतर पाहूयात। तर या ठिकाणी 7 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि इथून आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊयात आणि इथून खालच्या साईडने अशा पद्धतीने करायची म्हणजे आपला गळा हा एकदम छान दिसतो। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागालच्या गळ्याची मार्किंग तयार आहे। तर हा पाठीमागालचा गळा आपण कट करून घेऊयात। हा पंचकोनीच गळा आहे पण त्याच्या साईडने आपल्याला खूप सुंदर डिझाईन तयार करायची आहे। हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली पाठीमागालच्या भागाची कटिंग तयार आहे। तर हा पाठीमागालचा भाग आपण आता शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग टाकून घ्यायचा। याच्यावरती आता आपण ब्लाऊज पीसचा भाग टाकून घेऊयात। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। या साईडने आपण आता गळ्याला शिलाई देऊन घेणार आहोत। तर गळ्याला शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे। गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची, गडबड करायची नाही। तर आता आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। या ठिकाणी कोना आहे तर कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची, त्यामुळे आपले कोनेही खूप मस्त निघतात। हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया आणि गळ्याला आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। ते पाहू शकता अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते। हा जो भाग आहे तो आता आपण पलटी करून घेऊयात, अस्तर खालच्या साईडने टाकायचं आणि इथून आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। गळ्याला शिलाई देत देत खालच्या साईडने हा कपडा बरोबर करून घ्यायचा आणि अस्तरचा जो भाग असतो तो वरच्या साईडने दिसला नाही पाहिजे। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर हा भाग आता मी अस्तरच्या साईडने करून घेणार आहे आणि या अस्तरच्या साईडने पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहे। तर या सर्व भागाला मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी डास ही देऊन घेतलेले आहेत आणि कमरेच्या भागाला पट्टीही लावून घेतलेली आहे।
तर आता आपण या ठिकाणी लावण्यासाठी डिझाईन तयार करणार आहोत। जो आपण गोल्डन कलरचा कपडा घेतलेला होता त्याची मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे। ही जी पट्टी घेतलेली आहे ती 2.5 इंचाची आहे। हा भाग आपण बाजूला ठेवूया आणि पट्टी सेंटरवरून फोल्ड करायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। अंदाजे 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई देऊन घ्यायची इथून, म्हणजे या पट्टीचा आपल्याला बंद तयार करायचा आहे। तर आता आपण हा बंद पलटी करून घेऊयात। त्यासाठी मी सुई दोरा घेतलेला आहे, या ठिकाणी काठ देऊन घ्यायची। तर दोरी कशी तयार करायची आहे त्याचाही आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी मी सुई उलट्या दिशेने आतमध्ये घालत आहे। तर याचे आता आपल्याला छोटे छोटे बंद कट करून घ्यायचे आहेत, ते आपण 1/2 इंचाची कट करून घेऊयात। या ठिकाणी आपले हे बंद तयार आहेत। तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊया। हे बंद आपण इथून इथेपर्यंत लावणार आहोत। तर या ठिकाणी 1/2 इंचावरती आपण टिक करून घेऊयात। या ठिकाणी सेंटर वरती एक मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीने। तर आता आपण हे बंद लावून घेऊया। हे बंद जे आहेत ते आपण सेंटरून फोल्ड करून घेऊयात आणि या ठिकाणी ठेवून शिलाई देऊन घेऊयात। ज्या ठिकाणी आपण टिक केलेले आहे त्या ठिकाणी ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। या ठिकाणी जो वरच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आलेला असतो तो आपल्याला आता कट करून घ्यायचा असतो। हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करायचा आणि इथून कट करून घ्यायचं, म्हणजे आपला खालचा कपडा कट होणार नाही। या ठिकाणी काळजीपूर्वक कट करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आता आपण लेस लावून घेऊयात। तर या ठिकाणी आता आपण ही लेस लावून घेऊयात। या ठिकाणी ठेवायचं आणि लेसला वरच्या साईडने अगोदर शिलाई देऊन घ्यायची। आणि या कोण्याच्या ठिकाणी लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, त्यामुळे आपला कोणा हा खूप मस्त दिसतो। लेसला आता आपण दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात। तर आता आपण साईडनी नखी लावून घेणार आहोत। ही नखी लावून घेऊयात। तर ही नखी अगोदर एका साईडने आपण फोल्ड करून घेऊयात आणि या ठिकाणी ठेवून नखीला इथून शिलाई देऊन घेऊयात गळ्याच्या साईडनी। तर आता आपण ही नखी इथून अशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत इकडच्या साईडने। त्यासाठी ही नखी वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवायची, टंचन उचलायचं। या ठिकाणी एक आपल्याला चुनी पाडून घ्यायची आहे अशा पद्धतीने। या ठिकाणी वरच्या साईडने बरोबर घ्यायचं, ही आपण नखी लावलेली आहे त्याच्या बरोबर घ्यायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। परत हा भाग फिरवून घ्यायचा, ही पट्टी खालच्या साईडने घ्यायची अशा पद्धतीने। या ठिकाणी पाहू शकता आपला कोना कशा पद्धतीने आलेला आहे। आता आपण इथून नखी लावून घेऊयात। जसं आपला पंचकोनी गळा आहे तशीच आपल्याला या ठिकाणी नखी लावून घ्यायची आहे। या सेंटरवरती अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी चुनी पाडून घेणार आहोत।
या दुसरे साइड ने अशा पद्धति ने अपन या ठिकाणी चुनी पाडून घेऊयात, बरोबर आली पाहिजे। नखिला आता आपण दुसरे साइड ने शिले देऊन घेऊयात। या दुसरे साइड ने आपण एक छोटी लेस लावून घेऊयात। तर मी ही लेस लावून घेणार आहे, या ठिकाणी ठेवायचं आणि लेसला शिले देऊन घ्यायची। आता आपण ह्या ज्या दोऱ्या लावलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण रेडीमेड दोरी वळून घेणार आहोत। तर या ठिकाणी दोरी पॅक करण्यासाठी आपण या ठिकाणी थोडस उकलून घेऊयात, त्याने आपल्याला दोरी पॅक करायची आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी शिलाई देण्याच्या अगोदर ही दोरी वळली तरी चालतं। इथून शिलाई देऊन घेऊया। या साइडने तुम्हाला हवी तेवढी दोरी ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची। दुसऱ्या साइडने अशाच पद्धतीने मी दोरी पॅक करून घेणार आहे। या दोरीला लटकन तयार करून घेऊया। इथून अशी शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण फुलाचं लटकन तयार करून घेतलेलं आहे। पदराच्या साडीवरचं ब्लाउज असेल, एका साईडने नखी कमी आली असेल, तर अशा पद्धतीची डिझाईन तयार करून पहा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। या ठिकाणी आपण एक पॅच लावून घेऊयात। खूप सुंदर दिसत आहे आणि या नखीमुळे ही डिझाईन आणखीनच खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। लाईक आणि सबस्क्राइब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।